नमस्कार, आपण ज्ञानेश्वरीचा दुसरा अध्याय बघणार आहोत. संजय उवाच. तम तथा कृपया आविष्टम अश्रुपूर्णाकुलेक्षणम विशिदंतमिदं वाक्यम उवाच मधुसूदन. म्हणजे काय की संजय म्हणाला की करुणेने व्याप्त झालेला आणि डोळ्यात नुसते अश्रू घळाघळा वाहत आहे असा पूर्ण दुःखी झालेला जो अर्जुन आहे, तो अर्जुन त्या श्रीकृष्णाला काही काही म्हणत होता की बाबा असं वाटतं आहे, तसं वाटतं आहे मला, तुला मी गमवणार की काय असं मला वाटायला लागलेलं आहे. कारण की इतके पापं केले, समजा आपल्या नातेवाईकांनाच मारलं, पितामहांपासून गुरूंपासून सगळ्यांना, कारण की तुझ्या सामर्थ्यावर ते होऊ शकतं मला माहिती आहे, तर कदाचित मी तुला गमावू शकतो, हा त्याचा मुख्य विषाद होता. मग संजय म्हणे रायाते ऐकी तो पार्थ येते शोकाकुल रुदनाते करी तुसे. ते कुळ देखोनी समस्त स्नेह उपनले अद्भुत तेणे द्रवले असे चित्त कवणेपरी. पूर्ण कुळाला दोन्हीकडे बघितल्यावर माझं चित्त, अर्जुन म्हणतात की असं पूर्ण ते विरघळायला लागलेलं आहे. जैसे लवण जळे झंबळले ना तरी अभ्रवाते हाले, तसे सधीरपरी विरमले हृदय त्याचे. की मीठ पाण्यात मिसळतं, त्यानंतर अभ्र म्हणजे नभ असतात ते आकाशात विरून जातात, त्याप्रकारे त्याला त्याचं हृदय द्रवलं. म्हणून कृपा आकळली दिसत असे अति कोमाईला जैसा कर्दमी रूपला राजहंस. की राजहंस जो असतो तो अगदी कोमेजून गेलेला आहे असा कोमेजल्यासारखा अर्जुन झाला होता पूर्ण. तयापरी तो पांडुकुमरू महामोहे अति जर्जरू देखोनी श्री शांग धरू काय बोले. शांग धर म्हणजे शांग म्हणजे आपला श्रीकृष्णाचं धनुष्य. तर तो श्रीकृष्ण पांडुकुमाराला म्हणजे त्याला वाटायला लागतं की याला काय झालं बाबा, तो त्याला शेवटी म्हणतो. श्री भगवान वाच कुतस्त्वा कश्मलिदम विषमे समुपस्थितम अनार्यजुष्टम अस्वर्ग्यम अकीर्तिकर्म अर्जुन. की तुला कश्मलम इदम हे कुठून आणि कसे विषमे समुपस्थितम या जागी कसं विरोधी प्रकारचं तुझं वागणं आणि बोलणं कसं काय होऊन राहिलेलं आहे. अनार्य जे आर्य म्हणजे आपण मार्गावर राहतो त्या मार्गातनं भ्रष्ट होऊन जाऊ असं अनार्यजुष्ट अस्वर्ग्यम की जे तुला चांगल्या मार्गाकडे नेणार नाही, अकीर्तिक्रम तुझी कीर्ती जाईल अशा मार्गावर तू जाण्यास का आरंभलेला आहे अर्जुना, असा त्याचा म्हणजे अर्थ होऊ शकतो शब्दार्थ. म्हणे अर्जुना आधी पाही हे उचित काय येत आहे, तू कोण हे काय करीत आहास, तू काय करतोय, उचित आहे करतोयस की नाही, तुला कळतंय की नाही, तुझं सांगे काय झाले, कोण उणे आले, करिता काय ठेले, खेदू कायसी, कशाचा खेद आहे, काय नक्की झालं तुला. अनुचिता चित्त नाही दिसी धीरू कहीच न संडिसी तुझे नामे अपयशी दिशा लंघीज आहे, तुला अपयश येईल आणि तुझं पूर्ण नाव खराब होऊन जाईल. तू शूरवृत्तीचा ठाव क्षत्रिया माझी राव, तू शूरवृत्तीचा आहे क्षत्रियांमधला, तू राजा म्हणजे एक मोठा धनुर्धर आहेस, तुझ्या लाठेपणाचा आहो तीही लोकी, तुझा एकच घाव पडला ते लोक म्हणजे झालेले आहेत काय, बेशुद्ध झाले, मारले गेलेले, किंवा त्यांना एकदम भीती वाटायला लागलेली आशय असा तू आहेस. तुवा संग्रामी हरुजिंतीला तू शंकराला हरवलेला आहे, निवाथा कवचांचा ठाव फेडीला मागच्या वेळेस आलेला उदाहरण, पवाडा तुवा केला गंधर्वांशी म्हणजे गर्ज गंधर्व गाणं म्हणतात, पण तू पण तुझे पोवाडे गंधर्व गातात म्हणजे उलट बघा तू. हे पाहता तुझे निपाळे दिसे त्रैलोकी थोकडे ऐसे पौरुष चोकडे पारता तुझे, तुझं पौरुष सगळ्यांना माहिती आहे. तो तू की आजी येथे सांडुनिया उरवृत्तीतही अधोमुख रुदनाते करतो असे, असं तू खाली तोंड घालून असं रडक्यासारखा का बसलेला आहेस. स्वामीजींनी एकदा हा शब्द वापरला होता, मी सगळे खूप हसलो होतो. रडत राहू घोड्यावर नको असू, हसऱ्या घोड्यावर बस रे बाबा असं म्हणाले. मग म्हणजे काय झालं की प्रवचन करताना आम्ही बरेचसे, मला असं वाटतं की ते आम्ही 4-5 जण लहान मुलं बसलो होतो,
म्हणजे त्यावेळेला 15 वर्षाच्या आत म्हणजे लहान मुलंच समजायचे समजा. बाकी सगळे मोठे होते, काही 25-तले मुलं पण होते आणि काही वृद्ध लोक पण होते, मध्यम वयाचे पण होते. तर त्यांनी आमच्याकडे बघितलं, रडत राहू घोड्यावर नाही बसायचं, हसरे घोड्यावर बसायचं. ठीक आहे. तो की तो तू की आची येतून सांडून वृत्ती ते अधमुख रुग्णाते करतो असे. विचारी तू अर्जुन किम कारुण्य केजेसे दिनो सांगपा अंधकार भानु ग्रासिला थी. काय कधी सूर्य अंधाराने ग्रासू शकतो का? ना तरी पवनु मेघासी बिहे किम अमृतासी मरण आहे. पाहे पाम इंधनाची गळून गिळूनी जाय पावकाते, असं कधी होऊ शकतं का? की अमृताला मरण येईल का? या पूर्ण वाक्यात हे बेस्ट एक्झाम्पल आहे. अमृताला मरण येऊ शकतं का? नाही, अमृत अमर आहे. ठीक आहे. किम लवणेचे वीर जळ वीरे संसर्गे काळ कुटमरे सांग महाफणी दुर्दरे दर्दुरे सॉरी गिळजे काही. की काळकूट आहे, ज्या जे विषपणाने लोक मरतात ते काळकूट स्वतः कधी मरू शकतं का? सिंहासी झोंबे कोल्हा ऐसा अपाडू पाथिका झाला परी तो का त्वाम साचे केला. की सामर्थ्यशाली सिंह असताना त्याला छोटासा कोल्हा कधी येऊ शकतो, त्याच्यासमोर यायला धजूसुद्धा शकू शकतो का? म्हणूनही अजूनही अर्जुना झणे चित्त देया हिना वेगी धरी धीर करून या मना सावधान होई. की सावधान हो, धीर धर, अजूनही काही वेळ गेलेली नाही आहे. तू खाली बसतो आहे, लोकांना दिसतं आहे, तुझी अपकीर्ती व्हायची शक्यता आहे वगैरे वगैरे. सांडी हे मूर्खपणा उढी घे धनुष्यबाण संग्रामी हे कवण सदयता उचिता काही. संग्रामामध्ये धनुष्यच टाकून दिलं तर तू युद्ध का करशील? मूर्खपणा सांडून दे हा. हा गा तू जाणता तरी न विचारीसी का आता सांगे झुंजावाय सदयता उचित काही. हे असतची कीर्तीसी नाशू आणि पारत्रिकासी अपभ्रंशू म्हणे जगन्निवासू अर्जुनाते. की तुझ्या कीर्तीचा नाश येईल, युद्धाच्या वेळेला कारुण्य काय? म्हणजे घोड्याने जर का घोडा अगर ते माहिती आहे उदाहरण की घोडा अगर घास के बारे में करुणा कर सके तो वो घोडा घास नाही खायगा तो फिर जिएगा कैसे? अशा प्रकारे त्यांनी उदाहरण दिलेलं. ठीक आहे. दोन श्लोक आपण बघितले. अध्याय दुसरा संजीवाच तमतथा कृपयाविष्ट अश्रुपूर्णाकुलेक्षणं विशदंतमिदं वाक्यं उवाच मधुसूदन. नंतर श्री भगवान उवाच की अर्जुनाचा जो संशय आहे आणि की श्रीकृष्णाला मी गमवायला नको रे बाबा एवढे पाप करून. श्री भगवान वाचत एक श्रीकृष्ण म्हणतात की कुतस्त्वा कश्मवेदम विस्मय समुपस्थितम अनार्यजुष्टम अस्वर्ग्यम अकीर्तिकर्म अर्जुनम. की तू हे असं हे विचित्र काम का करतो आहेस? तू अचानक तुला युद्धाच्या वेळेला करुणा कशी काय आली? खरं सांग काय झालेलं आहे. ठीक आहे. पुढला पण पुढे बघू. धन्यवाद.